राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बहुमराव दयवाळे यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या आयोजनाचा मुख्य उद्देश ओबीसींना ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी आहे आणि सध्या ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात जी पूर्ण राज्यापूर्ण देशामध्ये उथलपातळ चालू आहे आणि पूर्णपणे ओबीसी समाजामध्ये जी संतापाची लाट पसरलेली आहे या संदर्भात मोठा उद्रेक होऊ नये आणि या संदर्भात आपल्या भावना राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचावा हा दृष्टिकोन त्यामागचा आहे। आणि विशेष करून या संदर्भामध्ये 24 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय प्रधानमंत्री माननीय मुख्यमंत्री यांच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे। आणि यामध्ये विशेष करून ओबीसी संदर्भात ओबीसीच्या संदर्भातले पदोन्नतीबाबत आरक्षण असो, ओबीसींना घरकुल योजना असो, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचा विषय असो, ओबीसींना राजकीय आरक्षण असो, असे विविध मुद्दे आणि विशेष करून ओबीसीची जनगणना ही केंद्र पातळीवर केंद्र सरकारच्या वतीनं होणे अत्यंत गरजेचं आहे। कारण या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजाचा सर्व राजकीय पक्ष त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात, पण ओबीसीची जनगणना अजूनपर्यंत झालेली नाही। ही ओबीसी जनगणना पूर्ण देशामध्ये झाली पाहिजे हा मुख्य उद्देश या मागचा आहे। आणि यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाच्या न्याय मागण्यासाठी या संदर्भात तीव्र आंदोलन उभारण्याची दिशा त्यांनी ठरवलेली आहे। या संदर्भात येणाऱ्या 26 आणि 27 जूनला 2 दिवसाचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। त्या चिंतन शिबिरामध्ये सर्व राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते ओबीसी समाजाचे विशेष करून नाना पटोलेजी, सन्माननीय सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, सर्व ओबीसी समाजाचे जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहे राज्य स्तरावरचे त्या होणार लोणावळा इथे होणाऱ्या 26-27 तारखेच्या शिबिराला हजर राहणार आहे। आणि या संदर्भात पुढची आंदोलन दिशा ओबीसी महासंघातर्फे आम्ही निश्चित करणार आहोत।